मागील पाठात आपण वस्त्र कापड कसं तयार होतं ते पाहिलं या पाठात आपण कपड्यांची स्वच्छता कशी करायची त्याची माहिती घेऊया आपण कपडे वापरल्यामुळे अस्वच्छ होतात कपडे अनेक कारणांमुळे खराब होतात अशावेळी कपडे स्वच्छ करणे आवश्यक असते कपडे स्वच्छ करण्यासाठी साबण व पाणी वापरून ते नीट धुवावे लागतात आपण कपडे घरी धुतो त्यासाठी हाताचा किंवा यंत्राचा वापर करतो काही वेळा कपडे घरी धुणे शक्य नसते काही कपडे खूपच खराब होतात तेव्हा आपण कपडे धुलाई केंद्रात देतो तिथे मोठ्या यंत्रांमध्ये कपडे धुतले जातात कपडे धुण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे साबण वापरले जातात उदाहरणार्थ साबणाची वडी डिटर्जंट पावडर म्हणजे साबणाचा चुरा द्रवरूप असा लिक्विड सोप इत्यादी हे सर्व घटक कारखान्यात मुद्दाम तयार केलेले कृत्रिम घटक आहेत रिठा सोडा हिंगण बेट चुनखडी असे घटक वापरूनही कपडे धुता येतात हे सर्व नैसर्गिक घटक आहेत स्वच्छ कपडे घालणे ही एक चांगली सवय आहे आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी व नीट नेटके दिसण्यासाठी नेहमी स्वच्छ कपड्यांचा वापर करावा कपडे बरेच वापरले की ते जुने होतात मात्र कपडे टिकाऊ असतात ते बरेच दिवस वापरता येतात आपल्याला नको असलेल्या कपड्यांचा वापरही वेगळ्या प्रकारे करता येतो असे कपडे नुसतेच कचऱ्यात न फेकता त्यांचा योग्य वापर करावा त्यामुळे जुन्या कपड्यांमुळे होणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण आपण कमी करू शकतो यासाठीचे काही उपाय काही लोक आपल्याकडून जुने कपडे घेतात आपण कपडे दिले म्हणून ते आपल्याला नवीन भांडी देतात अशा लोकांना बोहारी असं म्हणतात काही वेळा हे लोक भांड्यांऐवजी आपल्याला पैसेही देतात पुनर्वापर करणे पुनर्वापर करणे म्हणजे जुने कपडे आहेत त्याच रूपात वापरणे काही व्यक्ती नवीन कपडे विकत घेऊ शकत नाही मात्र त्यांना कपड्यांची गरज असते अशा गरजवंत व्यक्तींना आपले काही जुने पण न फाटलेले कपडे देता येतात या व्यक्ती पुढे काही वर्ष असे जुने कपडे वापरतात कपड्यांची सुते वेगळी करून नवीन कापड तयार करता येते पुनर्चक्रीकरण करणे पुनर्चक्रीकरण करणे म्हणजे जुन्या कपड्यांचे रूप बदलून त्यांचा वेगळ्या कामासाठी उपयोग करणे जुने कपडे फाटले तर त्यापासून गोधड्या म्हणजे मऊ पांघरुणे पायपुसणी अशा उपयोगी वस्तू तयार करता येतात खूपच जुन्या जीर्ण म्हणजे फाटक्या झालेल्या कपड्यांचा लगदा म्हणजेच गोळा तयार करतात त्यापासून कागद तयार करता येतो अशा लगद्यापासून कागदी ताटल्या फुले तयार करता येतात काही वेळा त्यापासून वेगवेगळ्या प्रतिकृती म्हणजे खऱ्या वस्तूसारख्याच दिसणाऱ्या दुसऱ्या कागदी वस्तू तयार करता येतात सारांश कपडे वापरल्यामुळे अस्वच्छ होतात साबण व पाणी वापरून ते धुवावे लागतात आपण कपडे घरी धुतो किंवा कपडे धुण्यासाठी ते धुलाई केंद्रात देतो कपडे धुण्यासाठी रिठा हिंगणबेट सोडा असे नैसर्गिक घटक वापरता येतात तसेच साबणवडी डिटर्जंट पावडर द्रवरूप साबण असे कृत्रिम घटक वापरून सुद्धा कपडे धुता येतात खूप वापरून झालेल्या जुन्या कपड्यांचे पुनर्चक्रीकरण करता येते त्यांचा पुनर्वापरही करता येतो पारिभाषिक शब्द पुनर्चक्रीकरण पुनर्वापर बुहारी धुलाई केंद्र नैसर्गिक घटक कृत्रिम घटक प्रतिकृती जीर्ण लगदा जुन्या फाटक्या गरजवंत स्वाध्याय एका वाक्यात उत्तरे लिहा पुनर्चक्रीकरण म्हणजे काय पुनर्वापर म्हणजे काय गरजवंत म्हणजे काय चूक किंवा बरोबर ते लिहा फक्त पाणी वापरून मळलेले कपडे स्वच्छ होतात रिठा हिंगणबेट सोडा हे कपडे धुण्यासाठी वापरण्याचे नैसर्गिक घटक आहेत कपडे थोडे जरी जुने झाले तरी फेकून द्यावेत